कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हळूहळू मी आळंदीच्या जवळ येतोय, तर इथे हवेमध्ये पण टाळमुरजुंगाचा नाद ऐकू येतोय. ज्या भूमीतन तू येतोयस त्या भूमीचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे. माऊलिया सारे गमपा लिटिल चॅम्प 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर. हॅलो हॅलो, कुठे आहात तुम्ही? तुमच्या मुलाला अचानक खूप ताबडलाय, या ना लवकर. अरे असं अचानक, सॉरी, एक काम कराल का प्लीज, मी येईपर्यंत त्याची काळजी घ्या प्लीज प्लीज. मी निघते लगेच. हो मी पोचते. हो थँक्यू. हो बाय. मॅम सॉरी, मला जरा निघावं लागतंय. पुन्हा एकदा हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू सो मच. थँक्यू. मी येते. बाय. योजना हा एक मिनिट. अचानक का निघते? हो जरा माझ्या आईला बरं नाही आहे, त्यामुळे मी निघले. बाय. माझे आता तू नाशिकला जाणार मग? नाही, मी बदलापूरला जाणार आहे माझ्या घरी. पण तू म्हणाली होतीस ना आई बाबा नाशिकला असतात, तू इथे एकटी राहतेस. बदलापूरला मी एकटीच राहते, म्हणजे आई बाबा मुंबईत नसतात. बर. लग्न झालंय तुझं? नाही, माझं लग्न नाही झालं, पण आता मला कामावरच कॉन्सन्ट्रेट करायचंय. माझी आई काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आली होती मला भेटायला. काय नाही, सहज पाणी मानवलं नसेल कदाचित. होईल बरं, मी जाऊन भेटते आईला. हां मी निघू प्लीज. नाही एक मिनिट थांब, आलेच आहे. थांब. अरे नको, कशाला? अगं आईंसाठी घेऊन जा. थँक्यू. मी हो घेते. बाय बाय बाय. काळजी घे. आनंदी इकडे ये. अग चिंगी बघ, चिंगीने भाषण लिहिलंय तुमच्या दोघांवर. अरे वा. आणि म्हणे मला बोलायचंय सगळ्यांसमोर. पाठ केलंय. नीट बोला वळा. हा तुम्ही दोघं बसा बसा बसा. आता रेवा कर्णिक तुमच्या समोर भाषण करणार आहे. चिंगुडी. चिंगे काय आहे, कितवा आईस्क्रीम आहे? हा कधी पासून बघतोय मी. अरे बाबा माझा दुसरा आईस्क्रीम आहे. खोटं बोलते काका, हे तीच सातवं आईस्क्रीम आहे. बापरे सातवं. चल पुढे आता, ह्याच्या पुढे एक सुद्धा आईस्क्रीम खायचं नसतो, महिनाभर आईस्क्रीम खायचं नसतो. बस आता नाही खाणार मी आईस्क्रीम, तसं पण माझं पोट भर. किंवा माझा चेहरा बघा तिचा कसा झाला. आओ खा उद्या ना आजच्या दिवस. चिंगी बाळा खा, पण घरी गेलो ना की मी गरम पाणी देणार, ते प्यायचं, म्हणजे त्रास नाही होणार तुला. ठीक आहे? मला तसं पण त्रास नाही होणार, मी आईस्क्रीम गरम करूनच खाते. गरम करून खाते? ऐक उत्तर. श्री बघितलं का चिंगी स्वतःची किती काळजी घेते. आनंदी आनंदी जरा ये ना. दादा इकडे येता का? झालंय का? नाही नाही काही नाही. लहान मुलांसमोर बोलता नाही येणार ना काही. जा तू. नाही अहो नंदूदादा, वर्षताई प्लॅन चांगला होता, पण आता आपण सगळ्यांनी एकत्र घरी जायचं. नंदूदादा हे घ्या. वर्षा. आनंदी अगं ह्या सगळ्या म्हाताऱ्यांची ना काळजी करू नको, त्यांच्याकडे मी बघीन. तू तू जा आणि दादाला घेऊन जा. एक मिनिट, हे काय आहे मला कळलं नाही, तुम्ही कशाबद्दल बोलताय, कसलं कारण? अहो मी सांगते,
नंदूदादा आणि वर्षाताईंनी ना एक सरप्राईज प्लॅन केला होता आपल्यासाठी वेगळा. हॉटेलमध्ये एक रूम बुक केली होती त्यांनी. ते वर्षाचं म्हणणं होतं की तिला आहे ना, हे तुम्हाला दोघांना आहे ना क्वालिटी टाइम स्पेंड करता येत नव्हता ना, म्हणून तिने हे सरप्राईज प्लॅन केलं होतं वर्षा देईन. आनंदी अगं अशी काय करतेस, जा ना तू, तुम्ही जा दोघं जण. हो आता छान दिवस साजरा केला की नाही आपण, एकत्र जाऊयात ना आता घरी. आता वेगळं सरप्राईज वगैरे काही नको. नंतर दादा हे घ्या, घरी जाऊयात, चला आता आपण. वर्षा आनंदी मी सांगते ना, नाही तू जा जा. अरे दादा सांग नाही, तुम्ही समजून सांगा बरं, हे घ्या. अच्छा मला आधी असं वाटलं होतं की हॉटेल म्हणजे फक्त डिनर प्लॅन केला असेल तुम्ही, पण तुमच्या डोक्यात जी काय आयडिया आहे ठीक आहे, कळलं. ठीक आहे आनंदी, जाऊया आपण. चल काय काय बोलताय तुम्ही. हो बरोबर आहे, अगं त्यांनी एवढा पैसा खर्च केलाय, सावई बापूंनी पैसा खर्च केलाय, तो असाच वाया जाऊ द्यायचा का नाही ना. चल जाऊया. चल आनंदी, आता दादाला जायचंय म्हटल्यावर तुला पण जावंच लागणार. ठीक आहे जाऊयात आपण. हा पण ऐका ना, ही बाकी मंडळी घरी कशी जाणार, त्यांची काहीतरी सोय करावी लागेल ना. आबा पण आहेत. अगं ऐक ना, आता तुमच्या दोघांचा महत्वाचा दिवस आहे ना, ते सगळं सोड तू, आम्ही बघतो ना, तुम्ही जा. काय ना वहिनी, इथलं सगळं आम्ही सांभाळतो ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, म्हणजे आम्ही आहोत ना इथे. दादा बरोबर बोलतात, आपण निघूया. ठीक आहे थांबा, फक्त आईंना सांगून येते. आई काय करतेस तू, मी सांगते का आईला. अरे दादा जा ना आईला घेऊन. सरप्राईज प्लॅन हा असा करता. माटकर बाबा आणि बबन मला घेऊन आले, तुला आणायला विसरले. नंदू आणि वर्षा तुला घेऊन आले, मला आणायला विसरले. नशीब आपला फोन झाला तेव्हा कळलं कोण कोणाला घेऊन गेलंय ते, नाहीतर कसलं कळतंय आपल्याला. तुझी गोष्ट लक्षात येते, आपल्या अॅनिव्हर्सरी बद्दल आपल्या पैसे हे सर्वात जास्त एक्सायटेड. खरं काय आनंदी, हे मगाशी नव्हतं पण. पण भलत्याच रूम मध्ये आलं की नाही. हेच रूम आहे, हेच रूम होती. मगाशी पाळांचे फोटोज नव्हते. आज जो एक आवाज मी शोधायला चालली आहे तो एका गुणी गायिकेचा आहे, जिचं नाव आहे श्रावणी. याच वयात चांगली गायिका आहे असं लक्षात येत आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.